नमस्कार मित्रांनो मी के जी कप्ते प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार मित्रांनो गाईच्या शेणापासून पेंट तयार केलं जातो याची माहिती साधारणपणे जानेवारीमध्ये एम एस ई मंत्रालयातर्फे खादी मार्फत माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी माहिती दिली होती यानंतर बऱ्याच लोकांनी या बाबतीमध्ये मला प्रश्न विचारला होता सुदैवानी आज आजच्या पेपरमध्ये या बिझनेसबद्दलची एक जाहिरात आलेली आहे ज्याची एजन्सी देण्याबद्दलची जाहिरात आलेली आहे त्याची मी माहिती तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर मला हा प्रश्न विचारला जातो की नेमकं हे पेंट कसं बनवलं जातं याची टेक्नॉलॉजी काय आहे वगैरे प्रॉडक्शन कसं का तयार केलं जातं याचं युनिटची कॉस्ट काय होती या सगळ्याचं जे प्रशिक्षण दिलं जातं हे नेमकं प्रशिक्षण कुठं दिलं जातं आणि त्याच्या तारखा काय आहेत क्या एप्रिल महिन्यातल्या तारखा काय आहेत या सगळ्याची माहिती आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे त्याच्या फीससहित तर मित्रांनो हा कंप्लीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला याची कम्प्लीट माहिती मिळेल माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला बघूया मग काय नेमकं का आहे आजच्या पेपरमध्ये ही जाहिरात आलेली आहे पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो कारण की मी स्कॅन केलेला जो तुमच्या समोर जो फिगर दिसतो तो स्कॅन केलेला आहे तो एवढा क्लिअर नसेल म्हणून मी जे सांगतो आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐकून घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल आजच्या पेपरमध्ये जी जाहिरात दिलेली आहे ही, ही आहे कुमारप्पा राष्ट्रीय हातकागज संस्थान जिथं ह्या गाईच्या शेणापासनं पेंट तयार करण्याचं ज्याला म्हणतो आपण एक इनोव्हेशन तयार केलेलं आहे त्यांची ही जाहिरात आहे हे खादी आणि ग्रामोद्योग मंत्रालय खादी आणि ग्रामोद्योग आयोग सूक्ष्म लघु उद्योग लघु और मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार यांची ही एक संस्था है कुमारप्पा राष्ट्रीय खाद्य संस्थान ये आज जी जाहिर है खादी प्राकृतिक पेंट के लिए डीलरशिप डीलरशिपीलरशिप दी याची जाहर हिंदी मध्य है हि जाहिरत तर गाय के गोबर से बने खादी प्राकृतिक पेंट की क्षेत्रीय आधार पर बिक्री हेतु तो डीलरशिप देने के लिए इस क्षेत्र में अनुभव रखने वाले फर्म उद्यमो से आवेदन आमंत्रित किये जाते हैं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जे ऑलरेडी पेंटमध्ये काम करतात अशा लोकांना यामध्ये या डीलरशिपसाठी या प्रिफरन्स दिला जाणार आहे प्राधान्य दिलं जाणार आहे पण यामध्ये आहे की फर्म आणि उद्यम म्हणजे ज्याला उद्योग करायचा आहे अशीही व्यक्ती यामध्ये अर्ज करू शकतात यह इमल्शन और डिस्टेम्पर पेंट कुमारप्पा राष्ट्रीय हातकागद संस्थान द्वारा विकसित किए है म्हणजे ह्या पेंटची पे पेंटची निर्मिती जी आहे ते कुमारप्पा राष्ट्रीय हातकागद संस्थान यांच्या मार्फत केलं गेलेलं आहे पहिले चरण मे वाय सी द्वारा निम्नलिखित राज्य महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा चंदीगड और हिमाचल प्रदेश में डीलरशिप दी जाएगी। हे राज्यांची नावं दिलेली आहेत ज्या राज्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे जस्ट इनोव्हेशन झालेलं आहे पहिल्यांदा या पेंटची डीलरशिप दिल्या जाणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र आहे बाकीच्या राज्याचे परत मी नावं नाही बसणार पण महाराष्ट्र आहे यासाठी अर्ज करायचा असेल म्हणजे आपल्याला डीलरशिप घ्यायची असेल तर काय करणं गरजेचं आहे तर इच्छुक फॉर्म उद्यम दिनांक वीस चार दोन हजार एकवीस म्हणजे वीस चार दोन हजार एकवीस पर्यंत आपल्याला अर्ज करणं कंपल्सरी आहे तर या इससे पहिले उस क्षेत्र मे निर्दिष्टित करते हुए जिसके लिए डीलरशिप की आवश्यकता आहे फर्म उद्यम का नाम प्रोपराइटर साझेदार का नाम पत्ता जीएसटी नंबर संपर्क नंबर ईमेल एड्रेस जैसे विवरणों का उल्लेख कर शुल्क के रूप में कुमारप्पा नेशनल हैंडमेड पेपर इंस्टीट्यूट के पक्ष में पचास हजार रुपए के डीडी के साथ जयपुर में दे यानी एफटी आर टी के माध्यम से खाता नंबर खाता संख्या ज्याला खाता नंबर मन तो थ्री जीरो फाइव टू थ्री जीरो वन टू सेवन फोर सेवन भारतीय स्टेट बैंक शाखा सागनोर जयपुर जैसा आई एफ एस सी कोड है एस बी आई एन तीन वे शून्य सेवन जीरो नाइन फाइव में जमा कर आवेदन कर सकते हैं डीलरशिप के लिए चयनित फर्मो को कुमारप्पा राष्ट्रीय हातकगज संस्थान के साथ एक पर ज्ञानपर पर हस्ताक्षर करना होगा ही जाहिरात आहे मित्रांनो आज आजच्या लोकमतमध्ये आज म्हणजे आज, आज जी तारीख आहे दोन एप्रिलच्या लोकमतमध्ये ही प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे मित्रांनो याच थोडस विस्तृत हे सांगतो की वीस ज्यांना या प्रकारची डीलरशिप घ्यायची आहे त्या व्यक्तींनी एक अर्ज करायचा आहे त्या अर्जावर आपल्याला आपल्या उद्योगाचं नाव प्रोपरायटरचं नाव पत्ता जी एस टी नंबर संपर्क पत्ता संपर्क म मेल आय डी मेल आय डी आणि मोबाईल नंबर इत्यादी माहिती आणि पन्नास हजार रुपयेचा डी काढून हा डी डी कोणाच्या नावाने काढायचा आहे तर कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट या नावाने डी डी काढून त्याबरोबर अर्ज पाठवायचा आहे डी हा एन ई एफ टी किंवा आर टी जी एसद्वारे किंवा डी डी यामध्ये माध्यमातून आपल्याला अकाऊंट नंबर थ्री झिरो फायू टू थ्री झिरो वन टू सेवन फोर वन सेवन फोर सेवन भारतीय स्टेट बँक शाखा सागनोर जयपूर आय एफ सी कोड ज्याचा आहे एस बी आय एन ट्रिपल झिरो सेवन झिरो नाईन फाईव यावर पाठवायचा आहे ज्यांना डीलरशिप जे अशा प्रकारे रक्कम जमा करतील आणि अर्ज जमा करतील त्यांना जी डीलरशिप दिली जाईल त्यांना एक ॲग्रीमेंटवर uh, साईन करणं कंपल्सरी आहे अशा प्रकारची ही आजची जाहिरात कुमारप्पा राष्ट्रीय हातकागद संस्थांतर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्यांना ह्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना ह्या पेंटमध्ये जायचं आहे असं म्हणायला हरकत नाही की इनिशियल इन्व्हेस्टमेंट पन्नास हजार आणि बाकी काय मटेरियलची असेल त्याची काही क्लिअर याच्या गाईडलाईन्समध्ये दिलेली नाहीची जाहिरात दिलेली नाही आहेत पण अशा प्रकारची आज जाहिरात आहे ज्याला इच्छा आहे त्यांनी या या डीलरशिपमध्ये जाऊ शकतात किंवा त्याचा विचार करू शकता मित्रांनो हे महाराष्ट्रासाठी आहे आणि आपण या संधीचा लाभ घेऊ शकतो आता याचबरोबर मी आपल्याला आणखी एक जो प्रश्न मला सारखा विचारला जातो त्याची माहिती देतो आहे ते म्हणजे याची टेक्नॉलॉजी काय आहे कशा प्रकारे तयार केलं जातं नेमकं किती इल्ड मिळतं काय आहे या सगळ्या गोष्टीसाठीची जी ट्रेनिंग आहे म्हणजे गायच्या शेणापासून पेंट जे तयार केलं जातं प्राकृतिक पेंट याची जी ट्रेनिंग आहे ही ट्रेनिंग कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट रामसिंगपुरा सिक्रापूर रोड सांगानेर जयपूर इथं दिली जाते ज्याचा टेलिफोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय झिरो वन फोर वन टू नाईन फोर सेवन एट वन नाईन किंवा टू सेवन थ्री झिरो थ्री सिक्स नाईन आहे ज्याचा ईमेल आय डी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तुम्ही पाहू शकता एप्रिल महिन्यात या महिन्यामध्ये त्यांचे जे बॅचेस आहेत त्याची तुम्हाला मी माहिती स्क्रीनवर दाखवतो पहिली बॅच आहे यांची पाच चार दोन हजार पाच चार एकवीस ते नऊ चार एकवीस आणि बॅचची साईज म्हणजे एका बॅचमध्ये वीस ते पंचवीस लोकांना दिलं जातं याचं टायमिंग सकाळी दहा ते पाच आहे ह्या टायमिंगमध्ये याचं प्रशिक्षण होतं दुसरी बॅच आहे बारा चार ते सोळा चार तिसरी बॅच आहे एकोणीस एप्रिल ते तेवीस एप्रिल आणि चौथी बॅच आहे सव्वीस एप्रिल ते तीस एप्रिल या बॅचेसमध्ये आपल्या समोर जे स्क्रीनवर दिसतं साधारणपणे या महिन्यामध्ये शंभर लोकांना अशा प्रकारचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिलं जाणार आहे तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजीची माहिती करून घ्यायची असेल टेक्नॉलॉजी मिळवायची असेल तर आपण तिथं जाऊन प्रशिक्षण घेणं बंधनकारक आहे कारण याशिवाय दुसरी कुठेही टेक्नॉलॉजी आपल्याला भेटत नाही आहे तर मित्रांनो या प्रशिक्षणात आपल्याला जायचं असेल तर काय करायला पाहिजे तर आपल्याला याची प्रशिक्षणाची फीस जी आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये रजिस्ट्रेशन फीस पन्नास रुपये ह्या दोन्ही गोष्टी इन्क्लूड करून ह्याची एकूण फीस आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये म्हणजे पाच दिवसाच्या या ट्रेनिंगची फीस आहे पाचशे पाच हजार नऊशे पन्नास रुपये लॉजिंगचे चार्जेस वेगळे आहेत पर कॅन्डिडेट दोनशे रुपये पर डे म्हणजे दिवसाला दोनशे रुपये एका कॅन्डिडेटला लॉजिंगचे चार्जेस आहेत हॉस्टेल गेस्ट हाऊसचा पत्ता जो आहे तर आपल्याला पत्ता समोर दिसत असेल हे प्रतापनगर सांगानेर जयपूरचा पत्ता आहे यामध्ये हे दिलेलं आहे की फूड अरेंज ॲज पर युअर रिक्वेस्ट ॲट युअर ओन कॉस्ट जेवणाची व्यवस्था आपल्या खर्चाने आपल्याला करायची आहे किंवा आपण तो खर्च केला तर जेवणाची व्यवस्था संस्थेमार्फत करून दिली जाऊ शकते यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला पाच हजार नऊशे पन्नास रुपये ही फीस स्टेट बँक ऑफ इंडिया सांगानेर जयपूर आय एफ सी कोड एस बाय एस बी आय एन ट्रिपल झिरो सेवन झिरो नाईन फाईव्ह आणि अकाउंट नंबर जो आहे तो तीस बावन्न तीस बारा सातशे सत्तेचाळीस हाच अकाऊंट नंबर डीलरशिपच्या जाहिरातीमध्ये सुद्धा आहे तर अशा अकाऊंट नंबरवर हो, तो आपल्याला फीस भरून आपल्याला तिथं ॲडमिशन घेता येऊ शकतं तर मित्रांनो ही आपल्याला आज मी या प्राकृतिक पेंट जो आहे गाईच्या शेणापासून तयार केलेला जो पेंट के आहे हे दोन क्वालिटीमध्ये तयार केला जातो याची माहिती तुमच्यासमोर आहे मित्रांनो आपण या या ट्रेनिंगचा आणि या डीलरशिपच्या ज्या जाहिरात आहे त्याची आपण नक्की फायदा घ्या इच्छुकांनी ज्याला बिझनेस या बिझनेसमध्ये जायचं आहे त्यांनी डीलरशिप घ्यायला हरकत नाही आहे ज्याला ट्रेनिंग मिळवायची आहे टेक्नॉलॉजी मिळवायची आहे त्यांनी इथं जाऊन प्रशिक्षण घ्यायला हरकत नाही तर मित्रांनो धन्यवाद माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद